इथे मी एक वाटी जाडा रवा घेतलेला आहे, पाऊण वाटी साखर घेतली आहे, अर्धा चमचा वेलची पूड वापरणार आहे, काजू आणि मनुका घेतलेले आहेत थोडेसे, 5-6 केशरच्या काड्या 2 चमचे दुधात भिजवून घेतलेले आहेत, 1 चमचा केशर सिरप आहे आणि पाऊण वाटी साजूक तूप वापरणार आहे. इथे मी कढईमध्ये 2 चमचे साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे. त्यात आता आधी आपल्याला हे मनुका आणि काजू परतून घ्यायचे. आता हे परतून झालेले आहेत, तर आता हे मी आधी काढून घेते. आता ह्याच कढईमध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे. मंद आचेवर भाजायचे. साजूक तूप वापरल्यामुळे छान सुगंध सुटलेला आहे. आता 3 ते 4 मिनिटं झालेली आहेत आणि रवासुद्धा छान परतून झालेला आहे, तर आता हा मी काढून घेते. आता मी रवा काढून घेऊन त्याच कढईमध्ये 2 वाटी पाणी ठेवलेलं आहे आणि त्यात 2 चमचे तूप टाकते. आणि छान उकळी काढून घेते. पाण्याला उकळी आलेली आहे तर मी गॅस कमी करून घेते आणि हा रवा भाजून घेतलेला होता तो टाकते. साजूक तूप असल्यामुळे छान सुगंध सुटलेला आहे. आपण बघू शकता आपण गरम पाणी टाकल्यामुळे रवा छान फुललेला आहे. तर आता आपल्याला असंच हे 2 मिनिटं झाकण ठेवूया वरती, म्हणजे छान फुलेल. आता मी झाकण काढते. रवा छान फुललाय. आता यात आपल्याला साखर टाकून घ्यायची आणि मिक्स करूया छान. साखर छान मेल्ट झालेली आहे. आता ह्या स्टेजला आपल्याला आणखीन 2 चमचे तूप टाकायचे. आता ह्या केशराच्या काड्या टाकल्या होत्या दुधात, त्या टाकते. मी थोडंसं हे केशर सिरप टाकते. आता आपण बघू शकता छान कलरसुद्धा आलेला आहे. तर आता आपण हे वेलची पावडर टाकूया 1/2 चमचा. ड्रायफ्रूट हे तळून घेतले होते ते टाकूया आणि 2 चमचे तूप टाकूया आणखीन. म्हणजे हे पाऊण वाटी तूप झालेलं आहे आपलं आणि हे व्यवस्थित मिक्स करूया. आता सगळं छान मिक्स झालं आहे तर एकदम स्लो फ्लेमवर आपल्याला 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. आता 2 मिनिटं झाली आहेत, मी झाकण काढते. वाव, छान सुगंध सुटलेला आहे आपण बघू शकता. अशा प्रकारे आपला हा रवा केशरी तयार झालेला आहे. मी आता गॅस बंद करते आणि सर्व करते.